नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी असे प्रत्येकालाच वाटते आणि प्रत्येकालाच माहित आहे की देवी लक्ष्मीची कृपा झाली तर आपल्याला अशक्य काहीही नाही, कारण देवी लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न होते त्यांच्या जीवनात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही, त्याबरोबरच आपल्याला मानसिक शांतताही मिळते। वेदांमध्ये असे काही शब्द जोडून मंत्रांची रचना केलेली आहे ज्यांचा ध्वनी आपल्या जीवनाला सकारात्मक, सुखी, समाधानी व आनंदी बनवतो। आजच्या व्हिडिओत आपण असाच देवी लक्ष्मीचा बीजमंत्र पाहणार आहोत। हा देवी लक्ष्मीचा छोटासा मंत्र आहे जो आपल्या जीवनासाठी कल्याणकारी सिद्ध होईल, आपल्याला यश मिळवून देईल। शब्दशः हा मंत्र लक्षात येणार नाही, परंतु याचा उच्चार केल्यास आपली आंतरिक शक्ती वाढेल, आपला भाग्योदय होईल, अचानकपणे आपले तेज वाढेल। आज जो मंत्र आपण पाहणार आहोत तो भगवंतांच्या शक्तीचे प्रतीक आहे। या मंत्रात म्हटले आहे की हे आई, माझे दुःख नष्ट कर। देवी लक्ष्मीचा हा बीज मंत्र धनसंपत्तीचे प्रतिनिधित्व करणारा आहे। ऐश्वर्याची देवी हे महालक्ष्मी, माझ्या जीवनातील दुःखांचा नाश कर आणि माझ्या जीवनात कधीच कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू देऊ नकोस। माझे जीवन सुखी व समृद्ध कर। देवी लक्ष्मीची प्रार्थना करून देवीला नमस्कार करावा। मंत्राचा जप आपण सकाळी किंवा सायंकाळी कोणत्याही वेळी करू शकतो। मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। या मंत्राचा अर्थ असा आहे, हे जगत जननी, हे महामाया, हे देवी महालक्ष्मी, माझ्या दुःखाचा नाश कर, माझे जीवन प्रगत कर। या मंत्राचा जप आपण रात्री झोपण्यापूर्वीही करू शकतो। मनातल्या मनात किंवा मोठ्याने उच्चार करून आपल्याला जसे योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण या मंत्राचा जप करू शकतो। आपण एकटेही या मंत्राचा जप करू शकतो, तसेच संपूर्ण कुटुंबातील सदस्य मिळूनही आपण या मंत्राचा जप करू शकतो। खरोखर खूप प्रभावी मंत्र आहे। सतत या मंत्राचा जप करीत राहिल्यास आपल्याला याचा अनुभव येईल, आपल्या जीवनातील दुःख व दरिद्रता नष्ट होईल, हळूहळू आपल्या जीवनात सर्व काही चांगलेच होईल, आपली प्रगती होईल, आर्थिक अडचण सुटेल, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल, आपण मागे वळून पाहणार नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।